सोळा तारखेला 16 जूनला हे चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. त्याच्यामुळे पाऊस जास्त महाराष्ट्रात मान्सून त्या जास्त पडणार नाही. त्याच्यानंतर मान्सून थोडा कमकुवत होणार आहे. 2015ला अशी परिस्थिती झाली होती. मान्सून केरळपर्यंत आला होता आणि अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ झालं आणि ते चक्रीवादळ ओमानकडे गेल्याच्यानंतर सगळा मान्सूनचं बाष्प त्या चक्रीवादळानं उडून घेऊन गेलं. हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट हुबळी धामणगाव तालुका शिवले जिल्हा परभणी. आता ती शेतकऱ्यांसाठी एक नवीन बातमी. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो का, सर्व शेतकऱ्यांनो, मान्सूनचं आगमन महाराष्ट्रात झालंय. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पण हे आगमन झाल्याच्या नंतर पण काय झालं, अरबी समुद्रात चक्रीवादळ असल्यामुळं हा मान्सून कमकुवत राहणार आहे. म्हणजे एवढा काही फारसा जोर धरणार नाही. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता आज आहे 12 जून 2023 म्हणजे आणखी 13 जून आणि 14 जूनला राज्यामध्ये मान्सून कुठपर्यंत जाणार आहे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. 13 जून आणि 14 जून आणि 15 जून पर्यंत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोकण पट्टी म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर तसेच पुणे जुन्नर ओझर नाशिक निफाड या भागापर्यंत मान्सूनचं म्हणजे सक्रिय राहणार आहे. त्याच्यापुढं काही फारसं सरकणार नाही. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात येणार न सरकण्याचं कारण सांगतो की सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मान्सून पुढं कशामुळे सरकत नाही त्याचं एक तुम्हाला सांगू इच्छितो. काय झालं की अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ झाल्यामुळं काय झालं, हे चक्रीवादळ काय करायलंय, बाष्प उडून घेऊन जाणार आहे. म्हणजे 16 जूनला हे चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. पण ज्यावेळेस जमिनीवर ते चक्रीवादळ जाईल त्यावेळेस काय होतं की आपल्या भागातलं म्हणजे या समुद्रातलं म्हणजे बाष्प म्हणजे सोप्या भाषेत सांगतो की आभाळ हे सगळं ओढून घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे पाऊस जास्त महाराष्ट्रात मान्सून तर जास्त पडणार नाही. त्याच्यानंतर मान्सून थोडा कमकुवत होणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 2015ला अशी परिस्थिती झाली होती. मान्सून केरळपर्यंत आला होता आणि अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ झालं आणि ते चक्रीवादळ ओमानकडे गेल्याच्यानंतर सगळा मान्सूनचं बाष्प त्या चक्रीवादळानं ओढून घेऊन गेलं. त्याच्यानंतर 2019ला अशी परिस्थिती झाली होती. 2019ला अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळ तयार झालं आणि मान्सून नेमका आपलं केरळ किनारपट्टीवर आला होता. मग आल्याच्या नंतर काय झालं की ओमानकडे चक्रीवादळ गेलं आणि ते सगळं बाष्प तिकडे गेल्याच्या नंतर परत 10 दिवस विलंब करावा लागला. म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनो, मान्सून आलेला आहे पण तो सगळीकडे म्हणजे पसरणार नाही. त्याच्यामुळे पेरणीची घाई करू नका. जमिनीत एक ही तोल गेली तर तुम्ही पेरणीचा निर्णय घ्या, नसता घेऊ नका. म्हणून ही सर्व शेतकऱ्याला सांगतो. तुम्हाला एक माहिती समजून सांगतो पण 2019 नंतर तुम्हाला एक माहिती समजून सांगतो. 2019ला मान्सून केरळमध्ये आल्यानंतर म्हणजे अरबी समुद्रात चक्रीवादळ झालं पण त्यावर्षी अशी परिस्थिती असते की त्यावर्षी परत पुन्हा येतो. सर्व शेतकऱ्याला सांगितलं यावर्षी देखील परत आता जे परत मान्सून आता सक्रिय होईल ना ते पुरेपूर येणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचं. आणि पुरेपूर पाऊस आले त्यानंतर आपल्या सगळ्या महाराष्ट्रात पाऊस होणार आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो. शेतकऱ्यांना यानंतर 22 जूनच्यानंतर परत मान्सूनची प्रगती व्हायला दिसेल. मग 22 जूनच्यानंतर परत शेतीच्या एकमध्ये अरबी दिशेनं येण्यास सुरुवात होईल. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मान्सून सक्रिय झालाय. टीव्हीला बातमी देखील आली मान्सून आलाय पण तो फक्त कुठपर्यंत राहणार आहे, कोकणपट्टी थोडा अहमदनगरच्या पलीकडमध्ये जुन्नर ओझर गणपती तसेच पुण्याच्या म्हणजे ह्या किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्रात थोड्या भागात राहणार आहे. म्हणून सर्वदूर काही पोहोचणार नाही. फक्त राज्यामध्ये 13 जून आणि 14 जूनला राज्यामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि परत अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल.